नमस्कार। दुसरी बाजूच्या आजच्या या नव्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्र हो, एक वय असं असतं की 7 ते 12 वर्षाच्या दरम्यान असं म्हणतात की या वयात तुमच्या डोक्यावर झालेले संस्कार आयुष्यभर राहतात। म्हणजे बघा, तुम्हाला BA ची कविता आठवणार नाही, MA ची कविता आठवणार नाही, पण 4थीची 5वीची कविता तुम्हाला मरेपर्यंत आठवते, कारण त्या विशिष्ट वयामध्ये त्याच्या डोक्यात ती बसलेली असते। हे उदाहरण मी का सांगतोय की अशी एक संघटना आहे भारतामध्ये की जी नेमक्या याच वयाच्या मुलांच्या मध्ये एक विशिष्ट विचार पेरत असते डोक्यामध्ये, आणि मग भविष्यामध्ये आयुष्यभर तो व्यक्ती त्याच विचारावर चालत असतो। त्याला कितीही समजून सांगितलं तरी कळत नाही, आणि द्वेष करणारच एका विशिष्ट वर्गाचा हे संस्कार त्याच्या वया त्या विशिष्ट वयामध्ये झालेले असतात। असे संस्कार करणारी संघटना म्हणून असं म्हटलं जाते की RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। या संघटनेचे तयार तालमीत झालेले लोक आयुष्यभर तुम्ही त्याला किती समजून सांगा, आज त्यांचं उलट असं काही नामकरण वेगवेगळे झालेले आहेत। कुणी अंधभक्त म्हणतात, काही जण त्यांचे विरोधक असे म्हणतात की जगातली सर्वात खतरनाक संघटना ही आहे, कारण बाकीच्या संघटनांनी 10-5 हजार 10-20 हजार लोक मारले असतील बॉम्बस्फोट करून, पण ह्यांनी अख्खी पिढीच्या पिढी हे असे विचार पेरून ही केलेली आहे। आता काय म्हणायचं तुम्ही ठरवा। तर त्याच आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे, एखादा कुठला महत्त्वाचा विषय झाला, उदाहरणामध्ये समजा मणिपूर सध्या पेटलेला आहे, लोक चर्चा करत होते, चीड व्यक्त करत होते की आपल्या आया बहिणी अशा नग्न करून 2-2.5 किलोमीटर 2 तास रस्त्यावर फिरवल्या जातात, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले जातात, हजारो घरं जाळली जातात, आणि हे सगळं दृश्य बघून माणसं विचलित होत असतानाच एखादा असा किडा येतो कोणीतरी आणि काहीतरी अभद्र बोलून लोकांचं मन किंवा विचार तिकडे डायव्हर्ट करतो। तर त्याचंच प्रॉडक्ट म्हणजे मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे, 3-3 नावं, ना खरं नाव कोणतं माहीत नाही, पदवी ज्या विद्यापीठात ते प्राध्यापक होते म्हणतात, काही जणांनी तिथं शोध घेतल्याचं ऐकवत आहे, तर तिथं तो विषयच शिकवला जात नाही असे, तर असे एक वादळी व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी भिडे, आणि आज ते चर्चेत असलेलं नाव आहे ट्रेंडिंगमध्ये। आज विधानसभेमध्ये त्यांच्या नावावर बराच गदारोळ झाला आणि त्यांचा अर्थातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणाले की आम्ही चौकशी करू, आणि आता हे सगळं प्रकरण चालू असताना मला या विषयावर चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपले आजचे पाहुणे आहेत राजकीय विश्लेषक प्राध्यापक परमेश्वर वाकडे सर। त्यांचं नाव जरी वाकडे असलं तर ते वाकड्यात शिरत नाहीत, आम्ही शिरत असतो कारण आमचं ते काम आहे। तर सरांना मला पहिला प्रश्न, सर नमस्कार, आपलं या नमस्कार एपिसोडमध्ये स्वागत करतो। माझा पहिला प्रश्न असा आहे की हे भिडे किंवा आणखी जे कोणी आहेत अशा काही घटना घडल्या की अचानक बोलणारे, हे ओघात बोलतात की काही ठरवून बोलतात की किंवा त्यांच्या मागे बोलवितात आणि कोणी वेगळाच असतो, काय वाटतं आपल्याला? आज आपण पाहतोय की आजच विधानसभेमध्ये सुद्धा या प्रकरणावर खूप गदारोळ होतोय, आणि आपण पाहतोय की म्हणजे विधानसभेच्या बाहेर किंवा समाजामध्ये महाराष्ट्रामध्येही आणि विधानसभेमध्येही जे नेते किंवा कार्यकर्ते म्हणा किंवा समाजातील लोक आहेत, मनोहर भिडे या व्यक्तीच्या या कृत्याच्या संदर्भामध्ये मनोहर भिडे यांना मनोरुग्ण, मनोविकृत, बोगस अशा पद्धतीची विधानं करतायत। मी पहिल्या प्रथम नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीची विधानं या व्यक्तीच्या संदर्भात करू नका, कारण का हा व्यक्ती मनोरुग्ण नाहीये, मनोविकृत नाहीये, हा व्यक्ती शिकलेला आहे, MSc त्याचा झालेला आहे, एक प्राध्यापक म्हणून तो कार्य करतो। आताच जसं राजू साहेबांनी सांगितलं असं म्हणतात की तो प्राध्यापक होता, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो RSS चा कार्यकर्ताही 1980 ला राहिलेला आहे, म्हणजे प्रचंड नॉलेज असणारा हा माणूस आहे। म्हणजे ह्या सगळ्या कृती जो आहे तो ठरवून करतोय, ह्या गोष्टी वरवरच्या गोष्टी ओघात आलेल्या नाहीयेत। हा या सगळ्या गोष्टी करण्यामागचा आणि ही योजना आपलं म्हणजे ही जी विचारधारा आहे ही विचारधारा चालवणारा तो एक केंद्र प्रमुख आहे असं मी म्हणेन। मी यासाठी हे म्हणतोय की ज्या वेळेला
हे मनोज मनोहर भिडे जे आहेत 1980 ला आरएसएस जॉईन करतात, 4-5 वर्ष म्हणजे ते उच्च शिक्षित आहेत, 4-5 वर्ष ते तिथं राहतात आणि तिथून राहिल्यानंतर ते बाहेर पडतात, म्हणजे पूर्ण प्रचारक होते ते. आणि प्रचारक असल्यामुळं त्यांनी सर्व त्यांचा अभ्यास तिथं त्यांचा पूर्ण झालेला असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ते म्हणजे ते संघटना सोडतात आणि स्वतःची शिव मला वाटतं शिव का शिव शिवप्रतिष्ठा शिवप्रतिष्ठान ही संघटना ते स्थापन करतात. आता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, शिवप्रतिष्ठान ही संघटना स्थापन करणं आणि स्वतःला संभाजी भिडे हे नाव म्हणजे स्वीकारणं आणि जाहीररित्या धारकरी म्हणणं स्वतः, त्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी म्हणजे लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की ही दोन कवच कुंडल आहेत. जसं कर्णाला कवच कुंडल होतं म्हणतात, आम्ही रामायण महाभारतामध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो. हे ब्रह्मास्त्र म्हणजे हे कोणतं, जी प्रसिद्ध व्यक्ती असते जिला मानणारा वर्ग समाजामध्ये जास्त असतो त्या व्यक्तीचा आधार घ्यायचा आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू उपरांतही त्या व्यक्तीचा वापर करून घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती आपल्या इथे दिसून येते. शिव प्रतिष्ठान जी आहे, शिव प्रतिष्ठानची स्थापना करणं, स्वतःचं नाव संभाजी किंवा संभाजी भिडे लावणं हा त्यातलाच एक भाग आहे. अच्छा. आणि हे सगळं कवच कुंडल त्यांनी तयार केलं, त्या माध्यमातून काम चालू करायला सुरुवात केली आणि आज पण पाहतो की वेळोवेळी अशा पद्धतीची विधानं जी आहेत ती वेळोवेळी करत राहतात जाणीवपूर्वक. आता दुसरा प्रश्न तुम्ही त्याच्यामध्येच विचारलेला होता, त्याच्याबद्दलही मी त्याचं विश्लेषण करू इच्छितो की याच्यामध्ये कोणी असं करायला लावणारा कोणी कृत्य आहे का, म्हणजे फक्त संभाजी भिडेच असे एकटे नाही तर अशा पद्धतीचे अनेक भिडे समाजामध्ये निर्माण करून ठेवलेले आहेत एका विचारधारेने. आणि त्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्या पाठीमागे कुणीतरी आहे का असं जे तुम्ही म्हणालात ते हे नक्कीच तुम्ही आता जे मी म्हणालो की ज्या तालमीतून ते घडून पुढे आलेले आहेत ते पुढे तशीच त्यांनी परंपरा राबवलेली आहे आणि आता त्यांना सांगणारा याच्या हे म्हणण्यापेक्षा ते स्वयंभू आहेत. आता ते केंद्र चालवतात, त्या विचारधारेना पेरण्याचं ते केंद्र चालवतात. आता त्यांना म्हणण्याची गरज लागत नाही तर त्यांना म्हणजे संरक्षण देण्याचे काम जे आहे ते मात्र आता बाहेरून केलं जात आहे हे आपल्याला मानावंच लागेल. तर सर आता हे जे विधान करतात तुम्ही म्हणता की जाणीवपूर्वक किंवा जाणीवपूर्वकच असतात ओघात नसतात, तर हे विधान करण्यामागचा त्यांचा नेमका हेतू किंवा उद्देश काय असावा? बरं, मुळात आपण पाहतोय की असे कृत्य जे आहेत हे आज का आजच आता होत आहेत असंही नाही, ते पूर्वीपासून होत होते. म्हणजे अगदी महात्माजींना शिवीगाळ करणं, त्यांच्या नावाचा उद्धार करणं, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महापुरुषांच्या बाबतीत आपण भांडारकर जे प्रतिष्ठान आपण पाहिलेलं आहे, आपलं जेम्स लेन प्रकरण, हे वेळोवेळेला जे पुरोगामी विचाराचे आणि समाजाला धरून जाणारे राजे असतील, विचारवंत असतील, समाजकारक असतील, त्यांच्यावर वेळोवेळी म्हणजे घाव घालण्याचं काम अगदी अलीकडे आपण ते आपले समाजसुधारक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दाबोळकर असतील, यांना तर संपूर्ण काम केलं, हा पानसरे असतील, वेळोवेळी यांच्यावर आघात करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही जे म्हणालात आता प्रश्न जे विचार ह्याच्या मागचा उद्देश काय असावा, तर एक विचारधारा जी आहे हे पेरण्याचं काम जे आहे ते कंटिन्यू चालू आहे. म्हणजे महापुरुष कसे कमजोर होते किंवा ते महापुरुष म्हणजे ते नकोच आहे, ज्यामुळं समाजामध्ये जे आज परिवर्तन दिसत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनांचा आधार घेऊन किंवा समाज सुधारकांच्या कार्याचा आधार घेऊन समाजामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे हे परिवर्तनामुळं काय झालेलं आहे की ती विचारधारा दबली गेली होती, परंतु आज आपण पाहतोय 14 पासून जेव्हा सत्ता त्यांच्या अनुकूल अशी सत्ता जेव्हा आली त्यावेळेला अशा पद्धतीचे भिडे आपले म्हणजे तोंड वर काढायला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं वर्चस्व वाढत चाललेलं आहे. आणि हे सगळं जे आहे तुम्ही उद्देश सांगताय त्याच्याबद्दलच बोलतो मी, हे सगळं जे आहे हे आजच्या बीजेपी सरकारला अपेक्षित आहे, आरएसएस संघटनेलाही अपेक्षित आहे, कारण का अशाच विचारधारा पेरण्याचं काम आणि तशा पद्धतीची मनोवृत्ती निर्माण करण्याचं काम बीजेपीला अपेक्षित आहे ते होत आहे. अरे सर, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री म्हणाले की भिडे हे काही आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा आमचा काही संबंध नाही. आता हे खरं तर हास्यास्पद आहे, संबंध नाही, अगदी पंतप्रधान सुद्धा येऊन म्हणजे पंतप्रधानालाही भेटतात, हे म्हणजे उघडगुपित आहे की ते कुणाचं काम करतायत, मग यांच्यावर कार्यवाही का होत नसावी? अगदी बरोबर. आता मी जे बोललो ना तोच धागा मी घेऊन चालतोय की हे अपेक्षित आहे त्यांना की हे करणं आणि ह्या कृती केल्यासच त्याचा फायदा मतदारांच्या रूपात म्हणा किंवा एक मॉब जो आहे
तो तयार होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण असतो. म्हणून यावर कुठल्याही प्रकारचे कृती केली म्हणजे ऍक्शन घेतली जात नाही. आपण पाहिलं की कालच्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमामध्ये आताच हल्लीमध्ये प्रधानमंत्री इथे येऊन गेले. प्रधानमंत्र्यांनी मणिपूर प्रकरणही विचारलं नाही आणि या ठिकाणचं प्रकरण मग सामाजिकच आहेत ना, हे दोन्ही मुद्दे हे राजकीय मुद्दे नाही आहेत. तर ह्या दोन्ही मुद्द्या तरी कुठलाही बोलले नाही. भिडे गुरुजीच्या बाबतीतही बोलले नाही आणि त्या बाबतीतही बोलले नाही. आणि जे आजचे आपण पाहतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये जेव्हा यशोमती ठाकूर असेल किंवा विरोधक असतील ज्या वेळेला हा मुद्दा उचलून धरतात त्यावेळेला ते तात्काळ लगेच म्हणतात की आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करू किंवा प्रकरण सांगायचं. हो तुम्ही जे बोललात ना तेच की तात्काळ आम्ही कार्यवाही करू असं म्हणायचं आणि मग त्यांचा सगळा इतिहास वाचून दाखवायचा. आता मी पाहिलं ते वाचलं त्यांनी वाचत असताना की याच्या पाठीमाग काँग्रेसचे जे म्हणजे काँग्रेसमध्ये असलेले जे लोक आहेत त्यांनी लिहिलेली ती पुस्तकं मनोहर भिडेंनी काय केलं की ते कार्यकर्त्यांना वाचायला लावली. त्यांनी प्रत्यक्षात ती वाचलेली नाहीत किंवा त्यांनी बोललेले नाहीत अशा पद्धतीची विधानं जेव्हा म्हणजे उपमुख्यमंत्री कुठे करतात विधानसभेमध्ये करतात याचा अर्थ त्यांना कार्यवाही करायची नाही हे स्पष्ट आहे. किंवा ती कार्यवाही विक करण्याचं काम त्यांनी आधीच केलेलं आहे. त्याच्यामुळे भिडे यांच्यावर कुठलीही कार्यवाही होईल असं मला वाटत नाही. मग आता सर मग अशा वेळी अशा प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? सरकार हे त्यांच्यासोबत एकंदर वक्त्यांवरून दिसतंय. मग आता काय केलं पाहिजे? शेवटचा प्रश्न थोडक्यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हे सगळं जे चालू आहे हे समाजानं समजून घेण्याची गरज आहे. समाजानं यासाठी समजून घेण्याची गरज आहे की एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट संभाजी भिडे शिवप्रतिष्ठानची स्थापना करतात. मनोहर भिडे जे आहे शिवप्रतिष्ठानची स्थापना करतात आणि संभाजी नाव स्वतःला धारण करतात. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण थोडस महात्मा गांधींना थोडं बाजूला ठेवूया आणि महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये त्यांनी जे विधान केलं त्या संदर्भात बोलूया. महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं लहान लहान लेकरू सुद्धा सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ जे आहे रायगडावरलं ते पहिल्या प्रथम शोधून काढलं ते महात्मा फुलेनं. जर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात असते तर त्यांना काय गरज पडली असती? म्हणजे खरे पायिक हे कोण होते? महात्मा फुले होते. मग जर संभाजी भिडे म्हणजे मनोहर भिडे जर शिवप्रतिष्ठान चालवतात शिवाजी महाराज आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार जर त्यांना समाजामध्ये पसरवायचे आहेत तर त्यांना सगळ्यात उत्तम मार्ग कोणता असेल तर महात्मा फुलेंचं जे साहित्य आहे किंवा महात्मा फुलेंचे जे विचार आहेत त्या विचारांना घेऊन पुढे जाणं. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की आपण पाहतोय की संभाजी भिडे किंवा आपण जे मनोहर भिडे आहेत यांनी कुठल्याही प्रकारचं जी काही आता शिवप्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे याच्या माध्यमातून कुठलंही जे कार्य आता मला सांगायचं म्हणजे थोडक्यात की छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी जो होता तलवारीचा कालावधी होता संभाजीराजांचा तलवारी वगैरे युद्ध वगैरे हे सगळ्या गोष्टी त्यावेळेला होत्या. परंतु आजची परिस्थिती तशी नाही. आजच्या परिस्थितीमध्ये छत्रपती जर निर्माण करायचे असतील तर लेखणी हातात देण्याची गरज आहे उद्योग हातात देण्याची गरज आहे. संभाजी भिडेंनी छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे घडवण्यासाठी किंवा त्यांचे विचार म्हणजे अंमलात आणण्यासाठी असे कुठले प्रयत्न केलेत एखादं उदाहरण मला दाखवा. भडकवण्याचं काम त्यांनी केलं फक्त भडकवणे अराजकता पसरवण्याचं काम केलं. वेळोवेळी आपण पाहतोय ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते तिथे तुम्ही तलवारी घेऊन जाताय सगळं जे धारकरी होत आहे वेळोवेळी महापुरुषांच्या बाबतीमध्ये अनिष्ट. आजच्या एकंदर भागातील आपल्यासोबतच्या चर्चेवरून एक लक्षात आलं की संभाजी भिडे आणि प्रवृत्ती त्या लोकांचं लक्ष मुख्य मुद्द्यांकडून डायव्हर्ट करण्यासाठी इतरत्र वळवण्यासाठी जाणीवपूर्वक अशी विधानं करून समाजामध्ये अशांतता पसरवत असतात किंवा जे खरेखुरे महापुरुष आहेत महामानव आहेत त्यांचं कर्तृत्व छोटे करण्यासाठी ह्या अशा विकृत गोष्टी समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत असतात. तर हेच एकंदर लक्षात आलं तर अशा वेळी आपण जनतेनेच सावध झालं पाहिजे. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे महात्मा फुलेंचं लेखन पुस्तकं घराघरात पोहोचली पाहिजेत. इतर महापुरुषांचे पुस्तकं बाबासाहेब वाचली पाहिजेत इतर महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजेत आणि ह्या प्रवृत्तीला हाणून पाडलं पाहिजे हाच आजच्या या एपिसोडचा किंवा या भागाचा सार आहे. सर आपण आलात आमच्या प्रेक्षकांसाठी आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपले
आभार मानून आजचा हा भागीत थांबतो. जय जगत, नमस्कार, धन्यवाद.